मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू हॉस्पिटलमध्ये असताना एक बाई तिच्या नवऱ्याला घेऊन तिथे येते व सिंधूला पाहून धक्क्यानेच विचारते सिंधू तू इथे त्यावर सिंधू सांगते हो मी इथे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे पण अर्जू तू इथे काय करत आहेस कारण ती सिंधूची लहानपणीची मैत्री नसते त्यावर अर्जू म्हणते सिंधू तू अगदी वेळेवर देवासारखी भेटलीस बघ प्लीज माझ्या नवऱ्याचा जीव वाचव त्यावर सिंधू म्हणते खूप ब्लड लॉस झाला आहे तुला त्यांचा ब्लड ग्रुप माहिती आहे का त्यावर अर्जू सांगते हो ए पॉझिटिव्ह तेव्हा सिंधू नर्सला पेशंटला आतमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगते तेव्हा अर्जू रडतच विचारते सिंधू अलोकला काही होणार तर नाही ना तर सिंधू म्हणते नाही तू अगदी वेळेवर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलीस तू काळजी करू नकोस अगोदर शांत हो असं म्हणत सिंधू लगेच आतमध्ये जाते तर इकडे रुक्मिणी काकू एकट्याच विचार करत हॉलमध्ये बसलेल्या असतात त्याच वेळेला ऋतुजा आणि रेश्मा तिथे येतात तेव्हा ऋतुजा मुद्दामच काकूंना विचारते काय मग भेटली का सरोगेट मदर त्यावर काकू सांगतात नाही अजून तर ऋतुजा म्हणते अरे बापरे मग आता हिला कुठे शोधायचं आपण ना एक काम करूयात पेपरमध्ये बातमी छापूयात की आम्हाला सरोगेट मदर पाहिजे असं म्हणत ऋतूजा मुद्दामच मोठमोठ्याने हसत असते ते पाहून रुक्मिणी काकू चिरूनच विचारते हा काय फालतूपणा आहे अशा परिस्थितीमध्ये तुला विनोद सुचत आहे का ऋतुजा मला एक सांग राघव आणि सिंधूला बाळ व्हावं असं तुला वाटतं की नाही वाटत त्यावर ऋतुजा म्हणते वाटतं ना तर रुक्मिणी काकू म्हणतात वाटत असेल तर तू पण मला अशी बाई शोधण्यासाठी मदत कर ना चांगली बाई मिळायला हवी ती कशी आपल्या खानदानातली शरीराने सुदृढ आणि संस्कारी असायला हवी कारण आपल्या वंशाचा दिवा तिच्या गर्भात वाढणार म्हटल्यावर तिच्या संस्काराचा पण आपण कुठेतरी विचार करायला हवा ना आता अशी बाई कुठे मिळणार म्हणून रुक्मिणी काकू खूप काळजीत पडलेल्या असतात तेव्हा ऋतुजा टोमना देत म्हणते बरं झालं आत्ता राजश्री वहिनी इथे नाही त्या देवळात गेल्या आहेत नाही तर त्यांनी वहिनींचं वाक्य असं खोडून टाकलं असतं आणि म्हणाल्या असत्या तुम्ही टेन्शन घेऊ नका सिंधू आहे ना ती सगळं काही बघून घेईल तर रेश्मा म्हणत असते ते सोडा परंतु आपण जगाला काय उत्तर देणार आहोत की नऊ महिने सिंधूचं पोटही दिसलं नाही आणि बाळ जन्मालासुद्धा आलं हे कसं शक्य आहे त्यावर रुक्मिणी काकू सांगतात एकदा की ती सरोगेट मदर आपल्याला सापडली तर सिंधू इथे घरीच थांबेल मग याची वाच्यता बाहेर कुठे होणार नाही बाहेर कुणालाच काही करणार नाही आणि जी कोणी सरोगेट मदर असेल तिला आपण इथे घरीच ठेवून घेऊयात एकदा की मूल जन्माला आलं मगच तिला येथून पाठवूयात मग बाहेर कुणाला काही करणार नाही परंतु अशी बाई आपल्याला सापडणार कुठे असा प्रश्न रुक्मिणी काकूंना पडलेला असतो त्याच वेळेला मधु येते आणि म्हणते मामी अशी बाई मला माहिती आहे तेव्हा रुक्मिणी काकू धक्क्यानेच विचारतात कोण तर राणी म्हणत असते कधी कधी आपल्या डोळ्यासमोर असलेली व्यक्ती आपल्याला दिसत नसते ना अगदी तसंच झालं तर रुक्मिणी काकू विचार करून म्हणतात की तू स्वतःबद्दल बोलत आहेस का राघव आणि सिंधूचं बाळ जन्माला यावं यासाठी तू स्वतःचा गर्भ द्यायला तयार आहेस का त्यावर राणी म्हणते हो तर सर्वांनाच मोठा धक्का बसतो त्यानंतर इकडे सिंधू हॉस्पिटलमध्ये अलोकचं चेकअप करत असते व अर्जूला सांगते डोंट वरी त्यांची तब्येत आता स्टेबल आहे उद्या एक छोटंसं ऑपरेशन असेल त्यानंतर तू त्यांना घरी घेऊन जाऊ शकतेस तेव्हा अर्जु सिंधूचे आभार मानत म्हणते थँक्यू सो मच आज तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याचा जीव वाचला नाही तर मी खूप घाबरले होते सिंधू म्हणते तू वेळेवर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलीस ना त्यामुळे त्यांना काहीच झालं नाही तू टेन्शन घेऊ नकोस आणि मला सांग तू पुण्यात कधी आलीस आणि मला एक फोन का नाही केलास त्यावर अर्जू सांगते अगं आत्ताच यांची बदली झाली म्हणून आम्ही पुण्यात शिफ्ट झालो मी तुला फोन करणारच होते तुला भेटण्याची खूप इच्छासुद्धा होती परंतु आपली अशी भेट होईल असं मला वाटलं नव्हतं त्यावर सिंधू विचारते पण हे सगळं कसं झालं तर अर्जू सांगते आम्ही लग्नाला चाललो होतो बसची वाट पाहत असताना रस्त्यावर एका टेम्पोवाल्याने यांना उडवलं कदाचित तो शुद्धीवर नव्हता त्यावर सिंधू म्हणते डोंट वरी त्यांची ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित झाली काळजी करण्याचं काही एक कारण नाही तर अर्जू म्हणते सिंधू अगं तू किती मोठी डॉक्टर झालीस तुला असं बघून मला खूप आनंद झाला तू आप्पांचं स्वप्न पूर्ण केलंस ना तर सिंधू म्हणते हो पण आज आप्पा असायला हवे होते ना म्हणून सिंधूच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात सिंधू म्हणते तू घरी चल ना मी सगळ्यांना तुझी ओळख करून देते त्यावर अर्जू म्हणत असते आत्ता नको मी पुढच्या वेळेला नक्की येईल त्याच वेळेला सिंधूला डॉक्टरांचा फोन हो येतो सिंधू सांगते आमची अपॉइंटमेंट फिक्स ठेवा आम्ही दोघेजण लगेच तिथे पोहोचतो असं म्हणत सिंधू तेथून निघून जाते त्यानंतर नर्स अर्जूला विचारत असते तुम्ही आणि सिंधू मॅडम लहानपणीच्या मैत्रिणी आहात का त्यावर अर्जू म्हणते हो तर नर्स म्हणत असते तुम्ही किती नशीबवान आहात ना तुम्हाला सिंधू मॅडमसारखी मैत्रीण मिळाली त्या खूप चांगल्या आहेत तर अर्जू म्हणते हो ना आणि ती किती मोठी डॉक्टर झाली तेव्हा नर्स म्हणत असते पण देवाने त्यांच्याच नशिबी खूप मोठं दुःख दिलं स्वतःचं दुःख कितीही मोठं असलं ना तरी त्या कधीही कुणाला दाखवत नाही आणि त्याचा परिणाम कामावर सुद्धा होऊ देत नाही तर अर्चू विचारते म्हणजे काय तेव्हा ती नर्स सिंधू कधीच आई होऊ शकणार नसल्याचं सत्य अर्चूला सांगून टाकते ते ऐकून अर्चूलासुद्धा मोठा धक्काच बसतो तर इकडे ऋतुजा मधूला विचारते अगं एवढं प्रेम आपुलकी की तुझ्यात अचानक कुठून आली की तू सिंधूच्या बाळाला जन्म द्यायलासुद्धा तयार झालीस तेव्हा मधू नाटक करत म्हणते कारण मला सिंधूची मदत करायची आहे ते ऐकून ऋतुजा तिला टोमना देत विचारते अगं कालपर्यंत तर तू सिंधूला शिव्या शाप देत होतीस आणि आज अचानक तिची मदत हे आश्चर्यच नाही का आणि मला सांग तुला फक्त मदत करायची आहे की तुझं दुसरं काही इंटेन्शन आहे तर मधू म्हणते आहे ना दुसरंसुद्धा इंटेन्शन आहे कारण सिंधूसोबतच मला या घरासाठी सुद्धा काहीतरी करायचं आहे तेव्हा रेश्मा विचारते राणी बहिणी तुम्हाला तर माहिती आहे ना बाळ जन्माला घालणं किती अवघड असतं ते खूप त्रास होतो आणि आपली फिगरसुद्धा खराब होते एवढा सगळा त्रास सहन करूनही शेवटी बाळ तुमच्याकडे नसणार मग तुम्ही हा सगळा त्रास सहन करायला का तयार झालात त्यावर राणी सांगते कारण मला या घरासाठी काहीतरी करायचं आहे या घराला वारस द्यायचा आहे त्या निमित्ताने का होईना माझ्या जगण्याला काहीतरी अर्थ मिळेल तेव्हा ऋतुजा विचारते पण तू ज्यांच्या बाळाला जन्म देणार आहेस त्यांच्याशी एकदा बोललीस का तेव्हा राणी म्हणत असते काकू तुम्ही या घरातल्या मोठ्या आहात मला तुमचं ओपिनियन हवं आहे परंतु रुक्मिणी काकू मात्र शांतच असतात तर इकडे राघव सिंधू डॉक्टरांकडे आलेले असतात आणि सरोगसीसाठी जी काही प्रोसेस असते त्या डॉक्युमेंट्सवर साईन करत असतात तेवढ्यात रेश्मा सिंधूला फोन करून सांगते की काकूंना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तुम्ही लवकर घरी येऊ शकता का त्यावर सिंधू होकार देते व राघव सिंधू घरी जाण्यासाठी निघतात तर इकडे सर्वजण हॉलमध्ये सिंधू राघवची वाट पाहत असतात काही वेळानंतर दोघे पण घरी येतात सिंधू विचारत असते काकू काय झालं तुम्ही अर्जंटमध्ये आम्हाला घरी का बोलवलंत त्यावर रुक्मिणी काकू म्हणते तुमच्या सरोगसीच्या निर्णयाबद्दल मला तुम्हा सर्वांशी एक महत्त्वाचं बोलायचं होतं तुमच्या बाळाला जन्म देणारी व्यक्ती मला सापडली आहे तर राघव विचारतो काकू ती व्यक्ती कोण आहे तेव्हा रुक्मिणी काकू लगेच राणीच्या हाताला धरत तिला पुढे घेऊन येतात आणि सांगतात की राणी तुमच्या बाळाला जन्म देईल ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते तर राजश्री विचारते वहिनी तुम्ही हे काय बोलत आहात हे कसं शक्य आहे तेव्हा रुक्मिणी काकू विचारते काय शक्य नाही राणी या घरची सून आहे आपण तिला खूप दिवसांपासून ओळखतो तिच्यावर चांगले संस्कार आहे मग ती देईल ना राघव सिंधूच्या बाळाला जन्म काय हरकत आहे तर राजश्री म्हणत असते एवढा मोठा निर्णय घेण्याच्या अगोदर तुम्ही सिंधू आणि राघवला एकदा विचारायला हवं होतं त्यावर रुक्मिणी काकू म्हणते या घराची कुटुंबप्रमुख या नात्याने हा निर्णय फक्त माझाच असेल आणि सर्वांना तो निर्णय मान्य करावाच लागेल आपण सरोगसीसाठी एक बाई शोधतच होतो ना मग राणीच यासाठी योग्य पर्याय या आहे असं काकू म्हणतात तेव्हा राजश्री म्हणत असते राणी तर आत्ताच मोठ्या धक्क्यातून सावरली आहे तिने तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करायला हवी मला तर असं वाटतं आपण तिच्यासाठी एखादा चांगला मुलगा बघूयात आणि तिचं दुसरं लग्न लावून देऊयात तिला या सगळ्यामध्ये तुम्ही अडकवून ठेवू नका तर काकू म्हणतात हा निर्णय माझा जरी असला ना तरी इच्छा ही स्वतः राणीने व्यक्त केली आहे ती जर तयार आहे तर आपल्या सगळ्यांना काय प्रॉब्लेम आहे त्यावर राजश्री चिडूनच म्हणते जर बाळाला जन्म दिल्यानंतर राणी दुसरं लग्न करून नवीन आयुष्याला सुरुवात करणार असेल तर मला हे मान्य आहे परंतु राणी कायमची जर इथे राहणार असेल तर मला हे अजिबात मान्य नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव सिंधू काकूंना स्पष्टपणे सांगतात की आम्हाला हा निर्णय अजिबात मान्य नाही पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा